कच्ची केळी म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात केळीचे चिप्स. पण आज आपण कच्च्या केळीपासून वेगळीच डिश बनवणार आहोत, जी आहे साऊथ इंडियन स्टाईल आणि याला म्हटलं जातं रॉ बनाना टुक. ही डिश वरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते आणि खायला अमेझिंग लागते. एक हटके डिश म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता. हाय फ्रेंड्स, मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पायसेसमध्ये. चला पटकन सुरू करूया. इथे 3 कच्ची केळी घेतलीत मी. आता ही केळी मी शिजवून घेणार आहे, पण याला पूर्ण शिजवायचं नाहीये, अर्ध कच्चं म्हणजे याला पार्शली कुक करायचंय. यासाठी मी काय केलं, एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ही केळी या पाण्यामध्ये घातली. आता काय करायचंय, यावरती झाकण लावून करेक्ट 15 मिनिटं असं शिजवून घ्यायचंय. 15 मिनिटं झाल्यानंतर हे झाकण मी बाजूला करते आणि गॅस ऑफ करते. आता ही केळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. केळी थोडी थंड झाल्यानंतर या केळीची साल काढून घ्यायची आहे. मी इथे तिन्ही केळीची साल काढून घेतली. त्या केळीचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे आहेत. मी इथे साधारण 1 इंच जाडीचे पीसेस कट करून घेतलेत. हे पहा, तिन्ही केळी इथे कट करून झालेले आहेत. हे केळीचे पीसेस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. यासाठी मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलंय. आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि हे सगळे पीसेस तेलामध्ये छान गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे. आता यासाठी 9 ते 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता केळीला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता मी हे बाजूला काढून घेते. आता हे केळीचे पीसेस थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मग अशा प्रकारे एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ट्रेवरती ठेवून घ्यायचे आहेत. मग काय करायचंय, एखादी वाटी किंवा एखादा बाउल घेऊन मी इथे ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणे हे केळीचे पीसेस प्रेस करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी इथे कसं बनवले अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. सगळी केळी प्रेस करून झालेली आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. यासाठी कढईमध्ये तेल कडक गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मग ही प्रेस केलेली केळी तेलामध्ये सोडायची आणि मग ही केळी छान क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायचं. यासाठी 1-3 मिनिटं लागतील. तुम्ही पाहू शकता याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हे छान क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत. आता मी हे बाजूला काढून घेते. याला जो मसाला लावायचा आहे तो आता तयार करून घेऊया. यासाठी मी इथे एक वाटी घेतले, त्यामध्ये मी घेते ग्रेसिका स्पायसेसची काश्मीरी चिली पावडर, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा अमचूर पावडर. मग इथे तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व मिक्स करायचं आणि मग तयार झाला आपला मसाला. आता तळलेली केळी घ्यायची आणि त्याला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा. हा मसाला केळीला व्यवस्थित लागण्यासाठी असं मी हाताने मिक्स करून घेत आहे. तर मग हे पहा, तयार झालेला आहे आपला रॉ बनाना टुक. म्हणजेच काय तर कच्च्या केळीची एक चटपटीत रेसिपी जी खूपच हटके आहे आणि याची चव सुद्धा अमेझिंग आहे. तोंडाला पाणी सुटणारी डिश म्हणतात ना, अगदी तसंच. अहो मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच हटके रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील